नमस्कार, मी स्वाती गोडसे, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। सलाम महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि आता बघत जगभरातील अनेक महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। राज्यातल्या 180 तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय। आणि लवकरच केंद्रीय पथक दुष्काळग्रस्त तालुक्यांची पाहणी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। केंद्र सरकारच्या मॅन्युअल प्रमाणे राज्य सरकारने ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या सर्व गोष्टी करून ट्रिगर 1 आणि ट्रिगर 2 प्रमाणे 180 तालुके हे दुष्काळ सदृश आम्ही घोषित करतो आहोत। आणि दुष्काळाच्या सगळ्या उपाययोजना या 180 तालुक्यांमध्ये आम्ही सुरू करतो आहोत। राज्यभरात दुष्काळ पडलेला असताना देखील मुख्यमंत्री दुष्काळ जाहीर करण्यासाठी पंचांग घेऊन बसले। पंचांग बघून निर्णय घेणारं सरकार काही कामाचं नाही अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे। राज्यात फक्त दुष्काळ सदृश परिस्थिती आहे हे म्हणणं योग्य नाही, तर सरकारनं थेट दुष्काळ जाहीर करणं गरजेचं आहे। मग राज्य सरकार दुष्काळ का जाहीर करत नाही अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे। महाराष्ट्रात झालेल्या जलयुक्त शिवाराची सगळीच कामं शास्त्रशुद्ध नव्हती, त्यावर कोट्यवधी रुपये खर्च झाले असले तरी सकारात्मक परिणाम दिसून आला नसल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलंय। महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीची मदत करणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले। अहमदनगर आणि नाशिकच्या धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय जाहीर झालाय, तर दुसरीकडे आमदार देवयानी फरांदे यांनी पाणी सोडण्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। या याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे। राज्यातला ऊस गाळप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर गेल्या 10 वर्षातल्या नीचांकावर घसरले। या संकटाच्या काळात केंद्रानं हंगामाच्या सुरुवातीपासूनच या प्रश्नात लक्ष घालावं, मदत करावी अशी मागणी राज्य सरकारनं गडकरींकडे केली आहे। राज्यातला ऊसाचा गाळप हंगाम अजून सुरू झाला नसला तरी ऊसाच्या क्षेत्रामध्ये आजचा दिवस महत्वाचा असणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या वारणा कोडोलीमध्ये आज राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेची ऊस परिषद होणार आहे। या परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार आहेत। काँग्रेसची तिसऱ्या टप्प्यातील मराठवाडा जनसंघर्ष यात्रेला आजपासून सुरुवात होतीये। तुळजापूरला आई भवानीच्या दर्शन घेतल्यानंतर या यात्रेला सुरुवात होणार आहे। यात्रेची पहिली सभा ही औसा इथे होणार आहे, तर दिवसभरात निलंगा आणि लातूरला सभा होतील आणि शेतकऱ्यांशी संवादही साधला जाणार आहे। या यात्रेला अशोक चव्हाण, सुशील कुमार शिंदे आणि उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नेतेही या जनसंघर्ष यात्रेत सहभागी होणार आहेत। पेट्रोलच्या किमतीत सलग 7व्या दिवशी कपात झाली आहे। पेट्रोल 8 पैशांनी स्वस्त झालंय, तर डिझेलच्या किमती स्थिर आहेत, तर या दर कपातीमुळे ग्राहकांना निश्चितपणे दिलासा मिळाला आहे। राम मंदिराच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीका केली आहे। राम मंदिर प्रकरण कोर्टात असताना काही लोक घाई करतायत, कदाचित निवडणुकीसाठी त्यांच्याकडे दुसरा मुद्दा नाही अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे। भाजप अध्यक्ष अमित शहांनी युतीसंदर्भात शिवसेनेला कोणतंही अल्टिमेटम दिलेलं नाही, आमची शिवसेनेसोबत युतीसंदर्भात चर्चा सुरू असं स्पष्टीकरण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे। राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत। वाशिमच्या कारंजा इथल्या बीएसएफ जवान सुनील धोपे यांचा शिलाँग इथे सैन्यात संशयास्पद मृत्यू झाला होता आणि या प्रकरणी राज ठाकरेंनी सुनील धोपे यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। मुंबईतल्या वरळी इथल्या झोपडपट्टीत सिलेंडरचा स्फोट झालाय। स्फोटामुळे लागलेल्या आगीत काही घरांचं नुकसान झालंय। सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, तर कोणीही जखमी झालेले नाहीये। अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांच्या सहाय्यानं तातडीनं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। दिवाळीपूर्वी बनावट माव्यावर एफडीएकडून कारवाई करण्यात येते। याअंतर्गत मुंबईच्या कुर्ला, सायन आणि बोरिवलीसह 5 ठिकाणी एफडीएनं छापे टाकले। यामध्ये भेसळयुक्त तेल, मिठाई, मावा आणि फरसाण असं 3 लाखांचं साहित्य जप्त करण्यात आलंय। या प्रकरणी एफडीएकडून तपास सुरू आहे। दोन हजार 2008 मधल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट
दिवाळीच्या काळात रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी सुप्रीम कोर्टानं दिली आहे. मात्र फटाक्यांच्या विक्रीवर सरसकट बंदी लागू करण्यात आलेली नाहीये. तर फटाक्यांची ऑनलाईन विक्री मात्र यापुढे आता करता येणार नाहीये. पंतप्रधान आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली हे महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. दरम्यान महामंडळाच्या स्थापनेला शिवसेनेच्या मंत्र्यांनी विरोध केलाय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची स्थापना करण्याबाबत निर्णय झाला, पण यावरून शिवसेनेचे मंत्री मात्र नाराज झालेत. खास करून परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना हा निर्णय पटलेला नाहीये. मंत्र्यांचा अधिकार कमी करण्यासाठी हा घाट घातला जातोय असं रावतेंचं म्हणणं आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. भागवत हे 3 दिवस कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. कणेरी मठ इथे आयोजित कार्यक्रमासाठी ते कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीडमध्ये येताच हेलिपॅडवरून थेट तळेगाव भागातील शेतकऱ्यांच्या शेतात भेट देऊन दुष्काळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तर शेतकऱ्यांनी त्यांना यावेळी आसूड भेट देत भाजप सरकारवर रोष व्यक्त केला. अकोल्यामध्ये एका तरुण शेतकऱ्यानं आपली पत्नी आणि 2 वर्षांच्या चिमुकलीसह गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पांडुरंग शेळके असं या शेतकऱ्याचं नाव असून कर्जबाजारीपणामुळेच आपलं जीवन त्यानं संपवल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील व्यापाऱ्यांनी आंदोलन छेडलंय. बेकायदेशीर सेवाकर नोटीस बजावल्याप्रकरणी मार्केट यार्डातील बेमुदत व्यापार बंदची घोषणा व्यापाऱ्यांनी केली आहे. सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांची एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. अक्कलकोट तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोतीराम चव्हाण या पदाधिकाऱ्यानं जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखेंना फोन करून पदाधिकाऱ्यांच्या निवडी केव्हा करणार याबाबत विचारणा केली असता त्यांनी अर्वाच्य भाषेत मुक्ताफळं उधळली होती. भुसावळमधील एका ब्रिटिशकालीन पुलाला मोठं छिद्र पडलंय, त्यामुळे या पुलावरून ये जा करणाऱ्या वाहतुकीला मोठा धोका निर्माण झालाय. कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊ शकतो. या पुलाखालून रेल्वे लाईन जाते. जवळच भुसावळ जंक्शन रेल्वे स्टेशन आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील पारडीमोड ते कोढूर या रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बाळासाहेब मगर यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन कीर्तन आंदोलन करण्यात आलं. मनमाडच्या रेल्वे स्टेशन तिकीट खिडकीजवळ रांगेत उभा राहून प्रवाशांचं पाकिट मारणारा चोरटा पकडला गेलाय. या चोरट्याची हालचाल सीसीटीव्हीत कैद होताच आरपीएफनं या चोरट्याला तातडीनं पकडून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. हर्षल कांबळे या 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षिकेकडून बेदम मारहाण करण्यात आली. हर्षलला उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. शहरातील नामांकित असलेल्या सेंट उर्सुला शाळेतला हा प्रकार आहे. पुण्यामध्ये दिवाळीनंतर पाणी पुरवठ्यात कपात होणार असून एक वेळच पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला आणि पानशेत वरसगाव आणि टेमघर धरणात गेल्या वर्षीपेक्षा कमी पाणी साठा असल्यानं पुण्याला यंदा पाणी कपातीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. हायकोर्टाचा आदेश असूनही बेकायदा होर्डिंग्स लावणाऱ्या राजकीय पक्षांची यादीच सादर करा असे निर्देश मुंबई हायकोर्टानं दिलेत. न्यायमूर्ती अभय ओक आणि एम एस सोनक यांच्या खंडपीठानं या प्रकरणातील याचिकाकर्ते सुस्वराज फाउंडेशन स्वयंसेवी संस्था आणि भगवानजी रयानी यांना ही यादी करायला सांगितली आहे. लातूर जिल्ह्यासह राज्याचं लक्ष लागून असलेल्या औसा तालुक्यातील श्रीसंत मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत काँग्रेसच्या विकासरत्न विलासराव देशमुख शेतकरी विकास पॅनलनं दणदणीत विजय मिळवलाय. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दुष्काळी गावांची पाहणी केली आहे. दुष्काळ परिस्थितीने शेतकऱ्यांच्या पिकांचं झालेल्या नुकसानीची पाहणी करून ते मुख्यमंत्र्यांना या संदर्भातला अहवाल देणार आहेत आणि त्याचमुळे पालकमंत्री देशमुख मंगळवेढ्यातील 45 गावच्या शेतकऱ्यांना भेटून त्यांचे प्रश्न जाणून घेऊन या संदर्भात चर्चा करत आहेत. सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी आता या प्रकरणी काही वस्तूंची पुन्हा खासगी लॅबमधून तपासणी करण्याचा निर्णय घेतलाय. हे नमुने दिल्ली इथल्या लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले.
मुंबईमधील एका रस्त्याच्या नामकरणावरून महापालिकेत काँग्रेस आणि शिवसेना आमने-सामने आले. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडला दिवंगत काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचं नाव द्यावं अशी मागणी काँग्रेसनं केली आहे, तर शिवसेनेनं संत गाडगे महाराजांचं नाव पुढे केलंय. त्यामुळे आता आगामी काळात यावरून राजकारण तापणार असल्याचं दिसतंय. मदनपुरा भागात पालिकेच्या हेरिटेज विभागानं हेरिटेजचा दर्जा असलेली अगदी मोडकळीस आलेली दवाखान्याची इमारत दुरुस्त केली आहे. त्यामुळे या इमारतीला तिचं गतवैभव पुन्हा प्राप्त झालंय आणि याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. राज्यातील अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी 2000 रुपयांची भाववीज भेट देण्याचा निर्णय ग्रामविकास, महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी घेतला. ही भाववीज भेट राज्यातील 2,07,961 अंगणवाडी सेविकांना मिळणार असून त्यांच्या बँक खात्यात ही भेट जमा होणार आहे. लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवण्याची मागणी आता पुढे येते. दररोज सरासरी 12 जणांचा अपघाती मृत्यू होतो आणि यावरतीच उपाय म्हणून हे स्वयंचलित दरवाजे बसवावेत, शिवाय रेल्वेच्या फेऱ्यांची संख्याही वाढवावी अशी शिफारस करणारा अहवाल करण्यात आला आहे. बीएसयूपी इमारतीपेक्षा आमच्या चाळीतील घरच बरी होती. ठाणे महानगरपालिकेने दिलेल्या बीएसयूपी योजनेतील घरांमध्ये आम्ही जीव मुठीत धरून दिवस काढतोय अशा संतप्त प्रतिक्रिया ठाणे मनपाच्या बीएसयूपी प्रकल्पातील घरात राहणाऱ्या रहिवाशांनी व्यक्त केल्या. ठाण्यातल्या दिव्यातल्या डम्पिंग ग्राउंडला भीषण आग लागली होती. या आगीमुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले, त्यामुळे दिवा आणि डायघरमधल्या रहिवाशांना या श्वसनाचा त्रास सुरू झाला. वारंवार लागणाऱ्या आगीमुळे हे डम्पिंग ग्राउंड हटवावं अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. लोकलमध्ये स्टंट करणाऱ्यांचे व्हिडिओ नेहमी समोर येतात, यामध्ये आता शाळकरी मुलांचीही भर पडली आहे. हार्बर रेल्वे मार्गावरच्या या व्हिडिओमध्ये 12 ते 15 वयोगटातील मुलांचा समावेश आहे, जी मुलं जीवावर उदार होऊन स्टंटबाजी करताना बघायला मिळत आहे. दरम्यान या स्टंटबाजी करणाऱ्या मुलांचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. अमरावती जिल्ह्यातील अंजन सिंगी गावात शेतकरी मोरेश्वर बाळके यांचा मृतदेह सापडलाय. वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचं वनविभागानं स्पष्ट केलंय, त्यामुळे अंजन सिंगी गावात दहशतीचं वातावरण आहे. जुन्नर तालुक्यातील बेल्हे इथल्या मनोहर पिंगट यांच्या शेतात 1 वर्ष वयाचा मादी जातीचा बिबट्या मृत अवस्थेत आढळलाय. रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत हा बिबट्या जखमी झाला असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कोर झोनमध्ये अवैधपणे तिघांना प्रवेश दिल्यानं प्रशासनात खळबळ उडाली आहे. शिवाय कोर झोनमध्ये वाहनातून खाली न उतरण्याचे निर्देश तुडवून त्यांनी तिथे फोटोग्राफी देखील केली आहे. कोजागिरी पौर्णिमेला तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातील भाविक पायी चालत येत असतात. देवीच्या छबिन्याचा मान सोलापूरच्या बलाड या तेली समाजाचा मान असून ते काठ्या घेऊन पायी चालत देवीच्या दर्शनासाठी येत असल्याची परंपरा आहे. मुंबईतल्या स्वामी गगनगिरी महाराज मनोरी आश्रमाच्या वतीनं कोजागिरी पौर्णिमेनिमित्त लक्षद्वीप सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी तब्बल 1.5 लाख दिवे लावण्यात आले. मालाड पश्चिम भागात दिव्यांचा हा सोहळा डोळे दिपून टाकणारा असाच होता. काही महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. पश्चिम बंगालमधील हावडा इथल्या संत्रागाछी पुलावर चेंगराचेंगरी झाली. या घटनेत दोघांचा मृत्यू तर 14 जण जखमी झालेत. पश्चिम बंगाल इथल्या हावडा भागात असलेल्या संत्रागाछी या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे. शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेश बंदीचं स्मृती इराणींनी अप्रत्यक्ष समर्थन केलंय. रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन मित्राच्या घरी न्याल का असा वादग्रस्त सवाल त्यांनी केलाय. प्रार्थनेचा अधिकार म्हणजे धर्माचा अनादर नव्हे असंही त्या म्हणाल्यात. शबरीमाला मधल्या प्रवेश बंदीचं समर्थन करताना त्यांनी सरळ सॅनिटरी नॅपकिनचंच उदाहरण दिलंय. पॅरिसमधील नोट्रे डेम डी पॅरिस कॅथेड्रल चर्च इथे आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. नोट्रे डेम चर्च युरोपातील आणि जगातील सर्वोत्कृष्ट गॉथिक वास्तूंपैकी एक मानलं जातं. अमेरिकेच्या ओकलंड इथे एका निर्माणाधीन इमारतीला भीषण आग लागली. ही आग विझवताना काही अग्निशमन दलाचे कर्मचारीही जखमी झाले. एका फ्लॅटच्या आतमध्ये लागलेल्या आगीनं काही क्षणातच उग्र रूप धारण केलं. आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट झालेलं नाहीये. चीनमध्ये ट्रकच्या टायरचा स्फोट होऊन आई आणि लहान बाळ जखमी झालंय. एका टायर रिपेअरिंग दुकानाबाहेर ठेवण्यात आलेला टायर अचानक फुटला. हा टायर फुटल्यानं तिथून जाणारी मायलेक जखमी झाले. या क्षणाची एक महत्वाची बातमी आपल्यापर्यंत येते. आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना या सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय.
या क्षणाची एक महत्वाची बातमी आपण पाहतोय. नागेश्वर राव यांनी आता सीबीआयचे नवे संचालक म्हणून पदभार स्वीकारलाय. तर सीबीआयच्या महत्वाच्या तपासामधले अधिकारी देखील बदलण्यात आलेले आहेत. आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना या सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं असून नागेश्वर राव यांनी सीबीआयचे नवे संचालक म्हणून पदभार स्वीकारलाय. तसंच सीबीआयच्या महत्वाच्या तपासामधले अधिकारी देखील बदलण्यात आलेत.